सर 5 महिन्याच्या संपानंतर ST सुरू झालेली आहे, किती टक्के कामगार हजर झालेले आहेत आणि किती फेऱ्या झालेले आहेत? नमस्ते, मी वरिष्ठ आगार व्यवस्थापक श्री सुधीर सुतार, दिनांक 7 नोव्हेंबर 2021 पासून पंढरपूर आगारातील ST कर्मचाऱ्यांनी त्यांचे विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला होता. 7 नोव्हेंबर ते 4 जानेवारीपर्यंत 100% कर्मचारी संपामध्ये सहभागी होते. प्रशासनाने व माननीय मंत्री महोदयांनी वेळोवेळी केलेल्या आवाहनानुसार 5 जानेवारीपासून कर्मचारी हळूहळू कर्तव्यावर यायला लागले. 5 जानेवारी ते 7 एप्रिलपर्यंत या आगाराची 20% वाहतूक म्हणजे दैनंदिन 6000 किलोमीटर चालू होते. 5 एप्रिल 6 एप्रिल व 7 एप्रिल रोजी माननीय उच्च न्यायालयात झालेल्या तारखेच्या अनुषंगाने 7 तारखेला संध्याकाळी उच्च न्यायालयाने सर्व कर्मचाऱ्यांना कामावर त्वरित 22 एप्रिलपर्यंत हजर राहायचे आदेश दिलेले होते व त्याप्रमाणे दिनांक 18 तारखेपासून या आगारातील कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होऊ लागलेले होते. आज 20 एप्रिल 2022 रोजी पंढरपूर आगारातील 100% कर्मचारी हजर झालेले आहेत, त्यामुळे आपण सर्व मार्गावरील सर्व फेऱ्या 164 फेऱ्या चालू केलेल्या आहेत. 5 ते 8 वाजेपर्यंत पुण्याला दर 1 तासाला फेऱ्या आहे. 6:30 ते 6:30 टेमोणीला दर 1 तासाला फेऱ्या आहे. सोलापूरसाठी विनावाहक विनाथांबा फेऱ्या आपण 6:30 ते 7:30 चालू केलेल्या आहेत. तसेच ग्रामीण भागातीलही चालन आपण चालू केलेलं आहे. याच्यामध्ये जसजसा रिस्पॉन्स मिळत जाईल त्या पद्धतीने आपण ग्रामीण भागातील फेऱ्या वाढवणार आहोत. गाधेगाव, चळे, ओझेवाडी, सरकोली, तावशी, पोहरगाव या ठिकाणच्या बसेस आपण चालू केलेल्या आहे आणि जसजशी मागणी वाढेल त्याप्रमाणे आपण सर्व चालनामध्ये आणणार आहोत. आता सध्या या आगारामार्फत 27,000 किलोमीटर प्रतिदिन आपण चालनात आणलेले आहेत. अजून थोड्याच दिवसात राहिलेले 4 ते 5 हजार किलोमीटर